इस्रोच्या अन्यायाविरुद्ध कोल्हीकोपर गावातील प्रकल्पग्रस्तांनी पुकारला एल्गार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या आमिषाला बळी पडून आपली पिकती सुपीक जमीन व सुस्थितीतील असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंजा दरात बहाल केल्यानंतर सिडकोने योजना दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोल्ही गावातील मंदिरासमोरील भूखंड गावकऱ्यांना विश्वासात न घेता सिडकोतर्फे विकण्यात आला. नेहमीप्रमाणे फसवणूक तसेच ज्या विभागात सिडकोने कोल्ही गावात वसवले आहे तेथे झालेली निकृष्ट दर्जाची कामे तसेच संपूर्ण नवीन वसाहत अनेक समस्यांनी वेढलेली आहे. मंदिराच्या नावे असलेल्या जागेच्या बद्दल ठरलेले 20 भूखंड गावाला देण्याचे सिडको टाळत आहे. अशा अनेक समस्यांच्या विरोधात कोल्ही गावातील ग्रामस्थांनी व प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आपल्या समस्यांना वाचा फोडली व तसेच यापुढेही विमानतळाच्या कामासंदर्भात जर गावकऱ्यांना त्रास ठरत असेल तर कोल्ही गावातील भूमिपुत्र एकत्र येऊन लढा करतील असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी कोल्ही गावातील सर्व ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आंदोलन करून कुठली गोष्ट साध्य होत नाही. आम्ही आता पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आमचे यांच्यामार्फत सुद्धा इथे नसेल ते ऐकत तर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. कारण आंदोलन करून कुठली गोष्ट सुचत नाही. आजपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. आम्ही काय की कुठला करून ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज. दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.